नमस्कार मित्रांनो, काल आम्ही प्रवास करत करत एसटीचा निघालेलो. तिथं माझी ओळख झाली, म्हणजे एसटी ड्रायव्हर कंडक्टर हे फॅन निघाले, P3 लाईव्हचे फॅन. त्यांच्यावर थोडीशी आम्ही बातचीत केली, तो व्हिडिओ मी अपलोड करतोय. ते खूप त्यांनी सांगितलं की बैलांची आवड वगैरे, म्हणजे लाईव्हच्या नादातून त्यांना आवड लागली. लाईव्ह आपले P3 लाईव्ह सर्च करूनच ते चॅनल बघतात. त्या असंच आम्ही बोलत बोलत मी वाईजवळ मीटिंग करून तिकडं पुण्याला निघालेलो. रोडवर बराचसाच वेळ थांबलो, गाडी एकही थांबत नव्हती. मला मी हात करत ते एस टी ड्रायव्हरांनी जरासं मला मदत म्हणून त्यांनी नेलं, थांबवलं साईडला. गाडी घेतली, गाडीत मग तिथून जाताना मला तिथे कंडक्टरनी ओळखलं. ते आमच्या गावच्या शेजारीच मानेवाडी गाव म्हणून आहे, आणि एस टी ड्रायव्हर होते ते नेवरी गावचे. त्यांनी मला असं ओळखलं की कुठे निघालाय, मग मी सांगितलं पुण्याला. असेच ओळख ना विचारलं, तर मी म्हटलं की नाव मला तुम्ही ओळखलं का? तर ते म्हटले हा P3 का? म्हटलं हो हो. असे ओळख म्हणजे आमचा फॅन्स क्लब आहे. आता कंडक्टर, एस टी ड्रायव्हर हे सर्व झालेले आहेत, आणि असाच मी त्यांच्यासाठी एक व्हिडिओ म्हणून एक टाईमपास जाता जाता गडबडीत काही गडबडीत एक व्हिडिओ घेतला, आणि तो व्हिडिओ पोस्ट करतो. त्यांची फॅमिलीसुद्धा घरी बसून आपलं P3 लाईव्ह सर्च करून बघत असते. बैलगाडा शर्यत आपले लाईव्ह बघत असतात कंटिन्यू. असे भेटले, आमच्या यांना ओळख झाली, तसेच त्यांचे सहकारी आपल्या मानेवाडीचे, त्यांची ओळख अशी झाली. आम्ही एसटीच्या प्रवासातून निघालेलो, आणि P3 लाईव्ह चॅनल्स आपल्या तसंच लाईव्ह बघत असतात लाईव्ह स्ट्रीमिंगची, आणि ती अशीच ओळख निघत निघत त्यांनी मला विचारलं कुठं निघालंय. आणि ओळख झाल्यानंतर मग अशी मैत्री झाली आहे, मग आम्ही पुढे येऊन बसले आता. हे एक मित्र, सर नाव सांगा तुमचं. अनिल देसाई. अनिल देसाई गाव नेवरी, आपले विटा नेवरी. विटा नेवरी म्हणजे एकदम हे फॅन आहेत बैलगाडा शर्यतीचे. एस टी जरी ड्रायव्हिंग काम करत असले तर ते लाईव्ह रोजचे बघत असतात. तसे आमची ओळख झाली, आता आम्ही निघालोय पुण्याला शिरवळा. धन्यवाद. पुण्याला आम्ही निघालोय गाडी आणायला. एस टी मधून प्रवास करता करता ओळख अशीच निघत निघत चेहरा बघितल्यासारखं कंडक्टर बोलले, आणि ओळख झाली P3 लाईव्ह. हे आपले फॅनच आहेत, म्हणजे चॅनलचे एकदम सारखं बघत असतात. कालच चोराड्याचं मैदान त्यांनी येऊन प्रत्यक्ष येऊन बघितलं, आणि कॉकटेल त्यांना आवडला. तुषार पहलवान मासुरी यांचा कॉकटेल नवीन आदत म्हणून त्यांनी गटपास केला, आणि तो कॉकटेल तुम्हाला कसं वाटला सर? आवडला? म्हणजे फिदा झाला कॉकटेल बघितल्यानंतर? त्याच्या व्हिडिओ बघितल्यात का सगळ्या? नवीनच आहे उगवता तारा, तुषार पहलवान मासुरने यांचा कॉकटेल. मी तू व्हिडिओ कशासाठी केला आहे, तर तू असची का आठवण म्हणून निश्चितून प्रवास करताना. कोणती कोणती बैल आवडते सर तुम्हाला? बकासूर, मथुर, हां हां, म्हणजे टॉपचे बैल सगळे रोज बघत असल्यामुळे लाईव्ह तुम्हाला आवड आहे. असं एक मनोरंजन म्हणून एक एसटीतून असं आठवण आमची राहावी, कधीतरी भेटलं तरी ओळख असं आहे म्हणून आता ही व्हिडिओ मी बनवते. प्रवास आमचे मित्र आहे. सर नाव काय? नाव मानेगाव. आम्ही निघालेलं प्रवास, हे पण काका आहेत. सुंदर गाड्यांनी दादा राहिवांनी त्याबद्दल या रायफल राईफल बैलाचे मालक गणेश भाऊजी यांनी दादा आपल्याला 5000 रुपये त्यामुळे तो मालकाकडनं घ्यायचा आहे.